शिवप्रताप उद्योग समूहाचे सर्वे सर्वा आदरणीय प्रतापशेठ दादा साळुंके यांच्या वाढदिवसानिमित्त आळसण येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश शिरतोडे यांचा अनोखा उपक्रम। शिवप्रताप उद्योग समूहाचे संस्थापक व सर्वे सर्वा मान्य प्रतापशेठ दादा साळुंके यांच्या वाढदिवसानिमित्त आळसण गावचे सामाजिक कार्यकर्ते व आपल्या वेगळ्या अशा शैलीने ओळखले जाणारे रमेश शिरतोडे यांनी दादांच्या वाढदिवसानिमित्त एक वेगळाच उपक्रम साजरा केला। त्यांनी परिसरातील वन्य प्राण्यांना केळी खाऊ घालून हा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला। सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने परिसरातील वानरसेनेला खाण्याची प्रचंड चणचण जाणवत आहे। हे लक्षात घेऊन वानरसेनेला त्यांनी केळी खाऊ घातले। यावेळी त्यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधून या आपल्या अनोख्या उपक्रमाची माहिती दिली। आज प्रतापशेठ दादा यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही वन्य प्राण्यांना केळी खाऊ घातलेली आहे। उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे त्या वन्य प्राण्यांना खायची साधने उपलब्ध नाहीत, त्यांना शोधाशोध करावा लागते। किमान एक दिवस तरी त्यांच्या खाण्याचा प्रश्न आम्ही मिटवलेला आहे। दादांचा वाढदिवस 26 मार्च असल्यामुळे आम्ही सर्वांनी ठरवले की आज दादांना वन्य प्राण्याविषयी पण आवड आहे, मग आपण वन्य प्राण्यांना खाऊ घालून तो वाढदिवस साजरा करूया। बुके किंवा इतर ह्याच्यात पैसे व्यस्त करण्यापेक्षा या वन्य प्राण्यांना खाऊ घातलेलं दादांना नक्कीच आवडेल, यासाठी आम्ही वन्य प्राण्यांना खाऊ घातलेलं आहे। आणि दादांना दीर्घायुष्य लाभो अशा आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि दादांच्या वाढदिवसांना आम्ही शुभेच्छा देतो।